मित्रमैत्रिणींना नमस्कार. आपले पंतप्रधान गेले कितीतरी दिवस महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत. परवाच्या दिवशी त्यांची मुंबईमध्ये रॅली झाली, रोड शो झाला. उद्धव ठाकरे तर असं म्हणाले की त्यांनी आजपर्यंत रोड शो घेतला नाही, ते सभा घेत होते. आमच्यामुळे त्यांना रस्त्यावर यावं लागलं आणि ते रस्त्यावर आलेत. आता आपले पंतप्रधान रस्त्यावर आले तर आले, ते असे आले की मुंबईमधल्या लोकांना त्यांचा खूप जास्त त्रास झाला. मी आज तुम्हाला त्या सगळ्या कमेंट्स दाखवणार आहेत ज्या मुंबईकरांनी लिहिलेल्या आहेत. ते मुंबईकरांनी राग व्यक्त केलेला आहे. आपल्या पंतप्रधानांनी रोड शो केला घाटकोपरमध्ये. मी याच्या आधी व्हिडिओ बनवलाच होता की घाटकोपरमध्ये जी होर्डिंग पडून झालेली जी दुर्घटना आहे, 16 लोकांची डेथ झालेली आहे, त्याच भागात त्याच्या आसपासच्या परिसरामधूनच त्यांनी रोड शो केला. एक शब्दही आपले पंतप्रधान त्यांच्याविषयी बोललेले नाही आहेत. आणि पंतप्रधानांच्या या रोड शोसाठी रस्ता बंद केला गेला होता, रेल्वे लाईन्स रेल्वे बंद केल्या गेल्या होत्या, रेल्वे विस्कळीत झाल्या आणि त्यामुळे खूप लोकांची चेंगराचेंगरी झाली, लोक खूप त्रासले, खूप वेळ त्यांना वाट पाहावी लागली. आणि आपल्याला मुंबईचं कल्चर माहिती आहे, तुम्ही कधी मुंबईत गेला असाल तर इतक्या वेगात लोक असतात, त्यांना त्यांची त्यांची घाई असते आणि खूप जास्त प्रमाणात गर्दी असते. तर तुम्ही इमॅजिन करा की इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना 3-4 तास एक्स्ट्रा थांबावं लागलं यांचा रोड शो जाईपर्यंत. पंतप्रधान मुंबईमध्ये आले पण मुंबईकरांना नेमकं काय वाटलं त्यांच्या रोड शोबद्दल, बघा कमेंट्स दिसत आहेत. एक व्यक्ती म्हणतोय, खरंच मुंबईतील मराठी माणसाला महाराष्ट्रावर प्रेम असेल ना, तर कालची दुर्घटना डोळ्यासमोर ठेवून या संधीसाधू गुजरातीला कधीच मतदान देणार नाही. जे गद्दार आहेत तेच देतील यांना मतदान. नेक्स्ट कमेंट, नागरिकांनी मतदानातून राग व्यक्त करावा. भयंकर राग लोकांना आलेला आहे, त्याचे अनेक व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहे. नेक्स्ट कमेंट, रोड शो के लिए रोड रुकवादी पापा. आता मी म्हणलं तसं. नेक्स्ट कमेंट, हे कपाळ करंट जिथं जाईल तिथं प्राणही जातात. नोटबंदीत 160 अधिक लोक मेले. कोरोनामध्ये 4 तासांचा वेळ देऊन हजारो लोक पायी चालत मेले. पुलवामामध्ये आमच्या 44 जवानांच्या नावाने मतं मागितली. कपाळ करंटा असं एक जण म्हणतोय. लोकांचा हा राग आहे, हा तळतळाट आहे, हा खूप आतून आलेला संताप आहे. हा माणूस नागरिकांना किडेमुंग्या समजतोय. तुम्ही ती चेंगरी बघा, इथं माणसं किडेमुंग्यासारखे चेंगरलेले आहेत. आणि खरंच आहे, ज्या माणसाला कदर असते, ज्या माणसाला मुंबईचं कल्चर माहिती आहे, मुंबईमधली गर्दी माहिती आहे ना, तो कधीच अशा प्रकारे रोड शो करणार नाही की जेणेकरून सगळ्या रस्ता खोळंबेले अडवला जाईल, ट्रेन थांबवल्या जातील, लोकांना कितीतरी वेळ वाट पाहावी लागेल. अशी कमेंट पहा, मोदी साहेबांनी संध्याकाळी रोड शो करायच्याऐवजी घाटकोपर रेल्वे स्टेशनवरून कर्जत कसारा लोकल पकडून प्रवास केला असता तर त्यांना लोकांचा त्रास समजला असता. खरे, लोकांची घरी जायची वेळ, वर्किंग डे होता, ऑफ नव्हता, सुट्टी नव्हती, काही नव्हतं. नेक्स्ट, महाराष्ट्रात नाही पाहिजे BJP ची घाण. नेक्स्ट, जाण्याआधी लोकांना त्रास कसा द्यायचा. उप्स, दॅट्स टू बॅड टू सी. नेक्स्ट, मित्रांनो उपाशी राहा, मरा, पण हिंदुत्वासाठी आपल्याला सर्व सहन करावं लागेल. अडाणी अंबाणी किंबहुना मोदी आणि हिंदूसाठी आपले प्राण गेले तरी बेहतर. महागाई बेरोजगारी आपले प्रश्न नाही आहेत, फक्त हिंदुत्व. जय श्रीराम. त्वेषाने उद्वेगाने आणि रागात म्हटलेली ही कमेंट आहे. म्हणजे जेव्हा आपण या भक्तांना किंवा BJP च्या लोकांना सांगतो ना की हा बेसिक त्रास आहे, तर तेव्हा ते म्हणतात की हिंदुत्वासाठी लढा तुम्ही आणि हे काय नाही, हे छोट्या गोष्टी आहेत. आपले जवान सीमेवर लढतायत, तुम्ही 3 तास जीव घेण्या गर्दीमध्ये थांबू शकत नाहीत, असं अंधभक्त म्हणतात. पण त्या अंधभक्तांना अशा गर्दीमध्ये थांबावं लागलं ना, तर तेव्हा कळेल की त्याच्या आतमधून किती मोठा घाम निघेल आणि किती मोठा राग निघेल. मतदान करू नका समाज बांधवांनो, असं लोक आवाहन करत आहेत. या सगळ्या रोड शोच्या प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या मुंबईकर मित्र